पोचलेलो आहोत आणि आत्ताच 10 वाजलेत जवळपास. बघूया काय काय आता, आज लवकर आले तसं. मागच्या वेळेला बघायला काहीच मिळालं नव्हतं कारण उशीर झाला होता, तर बघूया नक्कीच. तर झालेली आहे पूर्ण फॅक्टरी बघून. कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे मी काही शूट नाही करू शकलो, पण काही हरकत नाही. अजूनही आपला व्हिडिओ संपलेला नाही आहे, पुढे अजून आपण जाणार आहोत वाई आणि मेणवलीला. सो काय काय आहे बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्की समजेल. तर पुढे भेटूया आपण डायरेक्ट मेणवलीमध्ये. हाच रस्ता पुढे जाऊन वाईहून धोम धरणाकडे जातो. वाईच्या बसस्टँड पासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावरती मेणवली गावात हा वाडा आहे. वाड्याचे वारसा कल्चर ट्रस्ट तर्फे रिनोव्हेशन आणि रिस्टोरेशन करण्यात आले आहे. या वाड्याला 3 बुरुज व 2 प्रवेशद्वार आहेत. कृष्णा नदीच्या काठावर हा वाडा 1768 मध्ये बांधण्यात आला. खरं तर 1780 मध्ये पुण्यात वसंत टॉकीज जवळ नाना फडणवीस यांचा दुसरा वाडा बांधण्यात आला. सध्या त्यांचे वंशज पुण्यातील बेलबाग मंदिराजवळ राहतात. हा आहे पेशव्यांचे सरदार नाना फडणवीस यांचा वाडा. हा नानांचा दिवाणखाना आहे. ही कचेरी आहे. हे आहे कलादालन. ही भिंतीवर काढलेली चित्रे मराठा चित्रशैली मधील आहेत. हा आहे हळदी कुंकवाचा चौक. हा आहे गोरख चिंच बुरुज. हा वाड्यामधील दुसरा बुरुज आहे. हा समोर दिसतोय तो पांडवगड किल्ला आहे. हा आहे नगारखाना. तर
आलेलो आहोत मेणवलीच्या घाटावरती, आणि हे जे तुम्ही मागं जे व्ह्यू बघत असाल, तर तो तुम्ही जर बरेच पिक्चर मराठी जर बघत असाल तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की हा घाट खूप वेळा दाखवला जातो. इथंच बऱ्याच पिक्चरचं शूटिंग होतं.